बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये रणदीप हुड्डाचं देखील नाव येतं. रणदीप हुड्डानं त्याच्या अभिनयानं बऱ्याच चित्रपटात त्याची छाप सोडली. मात्र आता हा अभिनेता त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चांगलाच चर्चेत आला. रणदीपने त्याची गर्लफ्रेंड लीन लेशरामशी वयाच्या 47व्या वर्षी लग्न केलं. मणिपूरमध्ये दोघा परिवारांच्या साक्षीनं पारंपरिक मैत्री लग्न पद्धतीनं हा सोहळा पार पडलाय. मणिपूरची ही पारंपरिक लग्न पद्धती कशी असते हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मणिपूरमध्ये मैत्री लग्न पद्धती ही पूर्वापार चालत आलेली पद्धती आहे. 350 वर्षापासून हा विवाह पद्धतीने आजही लग्न केली जातं. मैत्री लग्न पद्धतीत मुलीकडील 3 मोठ्या महिला मुलांकडच्या पाहुण्यांचं स्वागत करतात आणि पान सुपारीचं ताट देऊन शुभेच्छा देतात. त्या पान सुपारीच्या ताटाला केळीच्या झाडांच्या पानानं कव्हर केलेलं असतं. या लग्न पद्धतीत नवरी नवरदेव एका विशिष्ट पद्धतीचा पोशाख परिधान करतात, ज्यामध्ये नवरी पॉटलॉय ड्रेस तर नवरा मुलगा सफेद रंगाचं धोतर आणि कुर्ता घालतो. असं सांगितलं जातं की तुळशीच्या झाडाला साक्षी मानून या मैत्री लग्न प्रक्रियेला पूर्ण केलं जातं. मैत्री लग्न प्रक्रियेत नवरी नवरदेवाला आजूबाजूला बसवत पैसे देऊन त्यांचा सन्मान केला जातो. त्यानंतर नवरी नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घालून त्याला नमस्कार करण्याची पद्धत असते. मैत्री लग्न पद्धतीची अनेक वेगवेगळी नावं आहेत. त्यामध्ये मणिपुरी विवाह, लुहोंगबा आणि यम पानबा या काही प्रमुख पद्धती आहेत. या लग्नाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की रणदीप हुड्डाने आणि त्याच्या गर्लफ्रेंडने मैत्री लग्न पद्धतीने लग्न केलं. 47व्या वर्षी रणदीप हुड्डा यांनी लग्नाचा निर्णय घेतला. ते दोघे जण बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्या दोघांनी लग्न करून दोघांच्या नात्याला एक नवीन नाव दिलं. सोशल मीडियावर या दोघांचे लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं. चाहते बॉलिवूडच्या या नव्या जोडप्याला शुभेच्छा देखील देतात. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्याकडे कोणती लग्नाची पद्धत वापरली जाते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स वुमन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.